नमस्कार, मी श्वेता आरज. मुंबई आणि मुंबई पुणे द्विगतीय महामार्गावरील टोल संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई पुणे द्विगतीय मार्ग तसंच मुंबई प्रवेशद्वारावरील टोल वसुली बंद करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एका लेखी उत्तराद्वारे याबाबत माहिती दिली. काँग्रेसचे आमदार अनंत गाडनीळ यांनी टोल माफी संदर्भातील तांत्रिक प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली. मुंबई प्रवेशद्वारासह मुंबई पुणे द्विगती महामार्गावर टोल वसुली बंद करणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई प्रवेशद्वारासह मुंबई पुणे द्विगती महामार्गावर हलक्या वाहनांना सूट देण्याबाबत आर्थिक स्थिती तपासणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिलेल्या अहवालानुसार टोल माफी देणं शक्य नसल्याचं शिंदे आणि उत्तरात म्हटलं. मुंबईच्या प्रवेशद्वारावर तसंच मुंबई पुणे द्विगती महामार्गावर हलकी वाहनं आणि एसटीला सूट दिल्यास 6,853 कोटी रुपये एक रकमी द्यावे लागणार आहेत, तर 5 टप्प्यात ही रक्कम द्यायची झाल्यास 9,463 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत, तर पूर्ण रथे टोल नाके बंद केल्यास 13,379 कोटी रुपये एक रकमी द्यावे लागणार आहेत, तर 5 टप्प्यांमध्ये ही रक्कम द्यायची झाल्यास 18,463 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याचं समितीने आपल्या अहवालात नमूद केलंय. नुकसान भरपाईची रक्कम ही मोठी असल्यास टोल वसुली बंद करणं शक्य नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, त्याच ग्रामीण विकासाचा नमस्कार.